नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडीने। जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ कायम। दिवसभरात आढळले 50 अधिक कोरोनाबाधित रुग्ण, तर कुरुंदवाडीतल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू। सतेज ऋतू वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आज एकाच दिवशी लावण्यात आली 5000 झाडं। अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून महिला सरपंचांसह कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। हातकणंगले तालुक्यातील तळंदगे इथली घटना। चंद्रकांत पाटील यांचे आरोप अज्ञानातून। दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करण्याचा नामदार हसन मुश्रीफ यांचा इशारा। आणि कोरोनाच्या धोक्यामुळे घरी राहिल्याने मानसिक रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली। मानसिक आरोग्य जपण्याचं मानसोपचार तज्ञांचं आवाहन। काय महादेवांना असं तोंड का पाडून बसलाय? काय करणार, धंद्याचे वाजले 3:13। या लॉकडाऊन मुळे आमचा धंदा फार तोट्यात आलाय। खरंय तुमचं, पण टेन्शन कशाला घेता? मग काय करू? अहो, स्टार बिझनेस ग्रुपच्या मेरी दुकान online.com या पोर्टलवर तुमचं दुकान रजिस्टर करून टाका आणि तुमच्या दुकानातील वस्तू शहराबरोबर खेडेपाड्यात देखील पोहोचवा। पण ते कसं शक्य आहे? अहो अण्णा, या पोर्टलनं गाव आणि शहर दोघांनाही जोडले। अहो, शहरातच नाही तर खेडेगावामध्ये वस्तूंची होम डिलिव्हरी करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे। तो राकेश चौगुले कुठे राहतात? आम्ही चार गो मधून तुमचं पार्सल आलंय। हे बघा, माझं पार्सल आलं सुद्धा। वा राकेश, अहो किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, शेती सामान, काय हवं ते अगदी A to Z प्रोडक्ट ची होम डिलिव्हरी करतात ही मंडळी। खरंय राकेश, मी आताच रजिस्टर करतो मेरी दुकान online.com वर। आपल्या दुकानातील प्रोडक्ट घरपोच देण्यासाठी आजच रजिस्टर करा स्टार बिझनेस ग्रुपच्या मेरी दुकान online.com वर। संपर्क 72 19 72 60 66। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आजही कायम राहिली। आज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत जिल्ह्यात 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। त्यामुळं आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1237 इतकी झाली आहे। दरम्यान आज कुरुंदवाड इथल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय। कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढता आलेख आजही कायम राहिला। मध्यरात्रीच्या सुमारास 7 तर आज सकाळी 7:45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। त्यानंतर म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले। त्यामध्ये कोल्हापूर शहरातील 16 तर इचलकरंजीतील 17 रुग्णांचा समावेश आहे। कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कातच 6 रुग्ण आढळले, यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 1237 इतकी झाली आहे। आज कुरुंदवाडमधील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला, त्यामुळं आत्तापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 25 इतकी झाली आहे। दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या 847 इतकी झाली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून 18 18 9 9 अशा क्रमानं रात्री 8 वाजेपर्यंत 54 रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळं जिल्ह्यात चिंतेचं वातावरण आहे। कोल्हापूर शहराच्या विविध भागात आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। यामध्ये टिंबर मार्केट, राजोपाध्य नगर, ताराबाई पार्क या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे। प्रशासनानं कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर सील केलाय। आज दिवसभरात शहराच्या वेगवेगळ्या भागातील 16 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। टिंबर मार्केट राजाराम चौक इथल्या कोरोनाबाधित मृत वृद्ध महिलेच्या कुटुंबातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय।
तर त्यांच्या संपर्कात आलेल्या शेजारी राहणाऱ्या 2 60-वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. आज एकाच वेळी या परिसरातील 4 अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मंगळवार पेठ कोष्टी गल्ली जवळील एका 45-वर्षीय महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आलाय. तर राजोपाध्यनगर इथल्या 22-वर्षीय युवकाचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आलाय. सायंकाळी 6 शहरातील 10 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये ताराबाई पार्क परिसरातील 5 पुरुषांचा तर एका महिलेचा समावेश आहे. राजारामपुरी तिसरी गल्लीतील 48-वर्षीय महिलेचा, टेंबलाईवाडीतील 52-वर्षीय पुरुष, आझाद चौकातील 37-वर्षीय पुरुष आणि मुक्तसैनिक वसाहतीमधील 44-वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मंगळवार पेठेसह राजोपाध्यनगर, राजारामपुरी हे परिसर सील करण्यात आलेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. या कुटुंबांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचं काम सुरू असून परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सतेज ऋतू वृक्षारोपण आणि संवर्धन ह्या मोहिमेचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. विधानसभा निवडणुकीवेळी ऋतुराज पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात दक्षिण मतदारसंघात वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षात 25,000 झाडं लावणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचं रक्षण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी झाडं लावून त्यांचं संवर्धन करणं महत्त्वाचं आहे. विधानसभा निवडणूक लढवताना प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघात दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षात 25,000 झाडं लावणार असल्याचा संकल्प केला होता. त्यानुसार यावर्षीपासून सतेज ऋतू वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, बाजार समिती सदस्य विलास साठे, उदय गायकवाड, निसर्गमित्र अनिल चौगले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षाला पाणी घालून करण्यात आला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीर पंचायत समिती उपसभापती सुनील पोवार, गटनेता शारंगधर देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी आम्ही मतदारसंघात दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षात 25,000 झाडं लावणार असल्याचं जाहीरनाम्यात स्पष्ट केलं होतं. आज त्याची सुरुवात करून निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण केल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. 5 वर्षात 25,000 झाडं लावण्याचा संकल्प पूर्ण करूच, शिवाय या झाडांचं संवर्धनही केलं जाणार असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ऋतुराज पाटील आमदार झाल्यानंतर दरवर्षी 5,000 झाडं ही दक्षिण मतदारसंघामध्ये लावतील अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. 1 लाख 2 लाख लावतो असं आम्ही कुठेही मुद्दा म्हणलो नाही, कारण की जी झाडं लावायची ती 100% जगली पाहिजेत हा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे. आणि म्हणून आपण आज 5,000 झाडं ही यावर्षीची जी आहेत ती यावर्षी आपण देतो आहे. आणि साधारणपणे 25,000 झाडं ही 5 वर्षामध्ये दक्षिण मतदारसंघामध्ये लावण्याचा उपक्रम ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेतो आहे. आणि जो शब्द मतदारसंघामध्ये दिला होता तो पूर्ण करण्याचं काम किंवा त्याची सुरुवात आपण या निमित्ताने या ठिकाणी करतो. केवळ झाडं लावून जबाबदारी संपणार नाही तर त्याचं संवर्धनही केलं जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक झाड दत्तक घेण्यात येणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक वर्षी 5,000 झाडं लावणार असं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. आणि 5 वर्षाला 25,000 झाडं हे दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लावण्याचं नियोजन आज त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघ काही भाग ग्रामीण आहे, काही भाग शहरी आहे. त्या दोन्ही भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 60-70 झाडं हे लावण्याचं नियोजन त्या ठिकाणी आम्ही करतो आहे. आणि निश्चितपणे हे 1 वर्षाचं नियोजन आहे. अशा पद्धतीनं पुढच्या 5 वर्षासाठी एक चांगलं नियोजन आज त्या ठिकाणी ह्या उपक्रमाच्या माध्यमातून होतो. आपण आज त्या ठिकाणी झाडं लावतो, झाडं लावल्यानंतर झाडं जगली पाहिजेत याचं नियोजन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आम्ही झाड दत्तक घेणं यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे. या मोहिमेत पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जादा ऑक्सिजन देणारी तसंच रस्त्यांची शोभा वाढवणारी झाडं लावण्यात आली आहेत. यामध्ये मोहगणी, सप्तपर्णी, गुलमोहर, फेल्टोफोरम, कडुनिंब, वड, आंबा, सीताफळ आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांची सरासरी उंची 6 फूट इतकी आहे.
दरम्यान या मोहिमेअंतर्गत मतदारसंघातील गावांसह प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केलं. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचं संवर्धन करण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी केलाय. आज सकाळी टेंबलेवाडी, विक्रमनगर, कळंबा, आरकेनगर, दऱ्याचं वडगाव आदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोहिमेचं नागरिकांनी भरभरून कौतुक केलं. या मोहिमेमुळे दक्षिण मतदारसंघ हा हिरवागार होईल असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलेल्या जाहीरनाम्यातील वचन पाळल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. लावलेल्या झाडांचं संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. सतेज पाटील, आता ऋतुराज पाटील आले, यांनी जी वचन दिले त्याप्रमाणे आजपर्यंत सर्व काही करत आलेले आहेत. त्याचप्रमाणे वृक्षारोपण टेंबलाईला तर भरपूरच केलं आहे. जणू एक काय ते काश्मीरी टाईपच दिसतंय टेंबलाच्या पायथ्याला जर आला आपण पाहिजे पलीकडे सायला. त्याचप्रमाणे आताही वृक्षारोपण म्हणजे उपक्रम ठरल्याप्रमाणे वेळेत केलेलं आहे. त्यामुळे आपले पर्यावरणाला पूरक सगळं चांगले केलेलं आहे. आरोग्यादृष्टी फार चांगलं आहे. टेंबला हिल तर अगदी पर्यटकाचं फारच सुंदर झालेलं आहे आणि ऑक्सिजन झोन हा एरिया झालेला आहे. त्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये अधिवेशन दिलेलं होतं की कोल्हापूर जिल्हा पुन्हा हरितभरित केल्याशिवाय राहणार नाही, विशेष करून दक्षिण. आणि म्हणजे अभिवशनाची पूर्तता असते कारण 12 होत आहे. दोघांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हा संपूर्ण हरितभरित करण्याचा, वृक्षारोपण करण्याचा आणि वृक्ष संवर्धन करण्याचा अभियान आज दिनांक 12 होत आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रमुख मार्ग जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात त्या प्रत्येक मार्गावर झाडं लावण्याचा, वृक्षारोपण करण्याचा आज वृक्षारोपण करण्याचं काम आज चालू आहे. निश्चितपणे याची काळजी घेतली जाईल आणि माझं जनतेला सुद्धा अभिवचन आहे की या दोघांनी कोल्हापूरच्या प्रीतिपीठ प्रेमापोटीचं हे अभियान राबवलेलं आहे. वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी, त्यांचं जतन करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. करवीर तालुक्यातील चुये इथल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सरपंच कविता साहेकर, माजी सरपंच एच के पाटील, वनरक्षक राजाराम राजगिरे, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन दीपक राऊत, पत्रकार जालिंदर पाटील, महेश मगदूम, सचिन पाटील, शिवाजी राजिगिरे, युवराज पाटील, सौरभ पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. निगवे, खालसा आणि कावणे गावामध्ये शाळांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. कोरोना संकट काळातही आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी विकास कामं सुरू ठेवली असून खऱ्या अर्थानं दक्षिण मतदारसंघात विकास कामांचं सतेज ऋतुपर्व सुरू असल्याच्या भावना व्यक्त केल्या. 5,000 झाडं वर्षाला लावण्याचा संकल्प केला होता, त्याप्रमाणे त्यांनी आता झाडं दिलेली आहेत. कोरोनाशी लढा देत देत त्यांनी हे कार्य पूर्ण केले आपल्या निवडणुकीच्या वेळेतलं आणि ते आम्ही आता आज वृक्षारोपण त्याच्यात सुरुवात केली. कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व स्वीकारणारे माननीय ऋतुराज पाटील साहेब यांच्या परवाच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी आपल्या ज्या काही वचन जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्यामध्ये आरोग्य असेल, वनसंवर्धन असेल, वृक्षारोपण असेल, बेरोजगार असेल, रोजगार असेल, या सगळ्या सुविधांची पूर्तता करायची कार्यवाही आज वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं दक्षिणेचा विकास करण्याची हमी या डीवाय कुटुंबानं घेतलेली असून त्याची पूर्तता आज या निमित्तानं झाल्याचं आले या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी वृक्ष संवर्धनासाठी रोपं दत्तक घेतली. सांगवडे इथंही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच विद्याताई माने, उपसरपंच सचिन रावळ, ग्रामपंचायत सदस्य उत्तम कुंभार, गौतम कुंभार, महेश गुरव, सुदाम सोनवणे यांच्यासह कर्मचारी आणि स्वर्गीय शामराव मोहिते विद्यामंदिरचे शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गडमुडशिंगी उचगाव इथंही वृक्षारोपण करण्यात आलं. गडमुडशिंगी इथं आज मुख्य रस्ता, प्राथमिक शाळा, बिरदेव मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, वाघोडे वसाहत इथं वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी बाबासो माळी, अप्पासाहेब धनवडे, विनोद सोनुले, सचिन पाटील, आनंद बनकर, रावसाहेब पाटील, संतोष कांबळे, जितेंद्र आंबळे, कृष्णात ठमके, दत्ता नेरले, रतन कांबळे, राहुल जिरुले, अमोल शिरगावे, संदीप गौड, अमोल नेरले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उचगाव इथं सरपंच मालू काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. यावेळी माजी सरपंच गणेश काळे, सुरेश चव्हाण, अप्पाजी पोवार, मारुती चव्हाण, रवी काळे, मदन चव्हाण, तानाजी पोवार, शंकर पोवार, अनिल चव्हाण, शरद पोवार, लता काळे, शामराव पोवार, अप्पा काळे, सचिन काळे, अनिल सावंत, मारुती पोवार आदी उपस्थित होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे, अर्सेनिक अल्बम 30 औषध खरेदी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावरून आरोप केले होते. या आरोपांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी अज्ञानाने आरोप केले असून त्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 2 दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यावर आक्षेप घेत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 14 वित्त आयोगाच्या व्याजाचे पैसे, आर्सेनिक अल्बम 30 औषध खरेदी, वित्त आयोगाच्या निधीचं वर्गीकरण आणि कर्मचारी बदल्यांवरून मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचा नामदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतलाय. पाहुयात नामदार मुश्रीफ यांनी पाटील यांना नेमकं काय प्रत्युत्तर दिलं ते. माहितीच्या आधारे जर आपलं वक्तव्य केलं असतं तर मी समजू शकलो असतो. अज्ञानाच्या आधारे, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर मी त्यांचा बदनामीचा दावा दाखल करणार आहे. ग्रामविकास विभागाने घेतला, आता 23 रुपयाला 2 रुपयाच्या गोळ्या घेतल्या, हे जे वक्तव्य केलेलं आहे ते चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आज संध्याकाळपर्यंत माफी मागितली पाहिजे. परंतु पुणे महानगरपालिकेनं ह्या गोळ्या खरेदी केल्या. आता मी चंद्रकांत पाटलांना दुसरी एक सूचना करेन, 2 रुपयेनं जर त्यांना ह्या गोळ्या मिळत असतील तर जिल्हा परिषद सगळ्या शिवून आम्ही त्यांना संपर्क साधायला सांगतो. त्यांनी तात्काळ सगळ्या जिल्ह्या 35 जिल्हा परिषदच्या शिवणा या तात्काळ द्याव्यात, आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानू. सन 2010 साली देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, आघाडीचं सरकार होतं, त्या काळात हा निर्णय घेण्यात आला. राजीव कैलासोची या देशाची प्रमुख राजीव गांधींची ही योजना होती की डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतींना गेला पाहिजेत, जर गेले नाहीत तर 1 रुपयामधील 18 पैसेच पोचतात अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे वित्त आयोगाचा पैसा डायरेक्ट ग्रामपंचायतींना द्यायची व्यवस्था त्या वेळापासून झाली. 10 ते 15 पहिला 13वा वित्त आयोग, 14 ते 20 14वा वित्त आयोग आणि आता 20 ते 25 हा 15वा वित्त आयोग आहे. कृपया याची ज्ञानामध्ये त्यांनी भर घालून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. हातकणंगले तालुक्यातील तळणगे इथं अतिक्रमण काढायला गेलेल्या महिला सरपंचांसह पथकावर जमावानं सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सरपंच पती आणि कर्मचारी जखमी झालेत. या प्रकरणी 14 जणांवर खुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळणगे इथल्या प्राथमिक शाळेलगत असणारं अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच जयश्री भोजकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उदय कांबळे, महेश कांबळे आणि कर्मचारी गेले होते. अतिक्रमण काढत असताना खानू शिंगारे आणि त्यांच्या साथीदारांनी हातात काठ्या, कुऱ्हाडी, विळे आणि कोयते घेऊन पथकावर हल्ला केला. या घटनेनंतर गोंधळ उडाला. हल्ल्यात दगड आणि काठ्यांचा मार लागल्यानं सरपंच जयश्री भोजकर यांचे पती संजय भोजकर यांच्यासह पाणी पुरवठा कर्मचारी संजय शिंगे, वाहनचालक स्वप्नील शिंदे, शिपाई शरद कोळेकर, उत्तम शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी इथला रविवारचा आठवडा बाजार बंद करण्यात आलाय. मात्र या ठिकाणी रस्त्यावर विक्री करणाऱ्यांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे. तपोवन मैदानाजवळही अशीच कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपुरी आणि कसबा बावडा इथला रविवारी भरणारा बाजार बंद करण्याचे आदेश आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले होते. 3 आठवड्यापासून लक्ष्मीपुरी परिसरात रस्त्यावर भरणारा बाजार आणि भाजी मंडई बंद आहे. मात्र आज काही भाजी विक्रेत्यांनी आपले भाजी विक्रीचे स्टॉल मांडले होते. अशा विक्रेत्यांवर महानगरपालिकेकडून आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज तपोवन मैदानावर भाजी विक्रीसाठी बसलेल्या भाजी विक्रेत्यांवरही महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचे मार्केट इन्स्पेक्टर राजेंद्र पाटील आणि परिवहन विभागाचे कर्मचाऱ्यांनीही कारवाई केली. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर SNews कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा SNews. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि SNews संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतन अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात. आपण सर्वांचं कौतुक करतो मी आणि SNews
चॅनलने देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य ठेवावं. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर एस न्यूज चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे, कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, किंबहुना मुलंही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. एस न्यूज हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळं कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा एस न्यूजवर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरीच थांबण्याचं आवाहन करण्यात येत आहे, मात्र यामुळे मानसिक रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून घरात बसून राहिल्यामुळं शारीरिक व्याधी याबरोबरच मानसिक ताणतणावही वाढत आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडेही अशा रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढती आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्च पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे सर्वजण घरातच थांबून राहिले. बाहेर जाणं, बाहेर फिरणं पूर्णपणे बंद झालं. त्याशिवाय जिम, स्विमिंग टँक, मॉर्निंग वॉक, जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणंही अजूनही बंदच आहेत. त्यामुळे ज्या लोकांना घराबाहेर जाऊन व्यायाम करायची सवय आहे अशा लोकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊन काळात अनेकांचा स्थूलपणा वाढला. याबरोबरच अनेक लोक मानसिक आजाराचे शिकार बनले. चिडचिड, नैराश्य, मानसिक ताणतणाव आदी आजाराचे शिकार अनेक जण बनलेत. साधा ताप आणि खोकलाला तरीही कोरोना झाला की काय अशा मानसिकतेत अनेक जण घाबरतात. लॉकडाऊनमुळं काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यानं आर्थिक चणचण भासतीये. कोरोनामुळे मानसिकदृष्ट्या लोकांवर मोठा परिणाम झाल्याचं मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर धनंजय पाटील यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. तर ती एक काळजी की आता माझं उदरनिर्वाहाचं साधन कसं चालेल आणि एक्झॅक्टली गाईडलाईन्स नाही की मी किती दिवस अजून या गोष्टी लागतील, किती कालावधी लागेल हे सुरळीत व्हायला. त्यामुळे भविष्याची काळजी, आर्थिक काळजी आणि तब्येतीची काळजी, ह्यामुळे भीती, काळजी, निराशपणा हा पूर्वी जे आम्ही लॉकडाऊनच्या अगोदर बघत होतो त्याच्यात दुपटीने किंवा तिपटीने त्याच्यात वाढ झाली आहे. प्लस आजाराची भीती, त्याला आपण कोरोना फोबिया म्हणतो, म्हणजे कुठलंही शारीरिक लक्षण आपल्याला जाणवलं तर मनामध्ये लोकांच्या मनात आता की मला हे कोरोनाचं लक्षण तर नाही ना, तर हे आता वाढलंय. पण दरम्यान लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येतोय, मात्र दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही वाढतोय. कोरोनाची भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. अशा भीतीमुळे नसलेले आजारही वाढू लागलेत. यातून लोक मानसिक ताणतणावाखाली आल्यानं मानसिक उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या आता तिपटीनं वाढली असल्याचं सांगण्यात येत आहे. बरोबर, या लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर जेवढं अँझायटी, काळजी, भीती, डिप्रेशन होतं त्याच्यात अपटूच दुपटीने फरक झालाय. आणि लॉकडाऊनचा कालावधी जसा वाढला आहे तसं ते प्रमाण अजून वाढलं आहे, कारण लोकांना एक फिक्स टाईम नाही, कारण ते अजून अनिश्चित कालावधीसाठी ह्या गोष्टी वाढत आहेत आणि जसं ते वाढत जाईल तसं अजून डिप्रेशनचं प्रमाण वाढत जाईल. त्यामुळे जसं लोकांना आता व्यवस्थित त्यांनी बाहेर पडून त्यांचं काम करणं प्लस स्वतःची काळजी घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. निश्चितपणे गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये मानसिक तणाव, डिप्रेशन, काळजी याचं प्रमाण दुपटीने किंवा तिपटीने वाढलेलं आहे. धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये सौम्य नैराश्य, उदासीनता या प्रकारची सर्वसाधारण मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक लोकांना भेडसावत असते. यामध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीची भर पडली असून या कठीण काळामध्ये नागरिकांनी आपलं मानसिक आरोग्य निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे.
WHO-च्या अहवालानुसार भारतातील 20 कोटी लोकांना मानसिक उपचारांच्या सुविधांची गरज आहे. त्यातच नैराश्यग्रस्त देशांच्या यादीमध्ये भारताचा 6वा क्रमांक लागतो. त्यामुळे मानसिकदृष्ट्या जे उपचार पद्धत भारतामध्ये हवे आहेत ते अगदीच तुलनात्मक कमी आहे. त्यातच आता कोरोनामुळे गेली 3-4 महिने लोक घरात थांबून आहेत, त्यामुळे खरं तर मानसिक ताणतणाव हे देखील लोकांच्यावर वाढत आहेत. त्यातच जी रुग्णसंख्या यापूर्वी मानसिक उपचार तज्ञांच्याकडे जात होती त्यामध्ये 2% वाढ झालेली आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह इकबाल रेठरेकर. राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं गायराण्यातील सुरू असलेलं अतिक्रमण थांबवण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या मारामारीत सरपंचपतीसह 6 जण जखमी झालेत. संदीप भंडारी, शिवाजी मगदूम, अमीर गौस बेगुलजी, निहाल बेगुलजी अशी जखमींची नावं असून या प्रकरणी राधानगरी पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्यात. तुरंबे इथं रसूल बेगुलजी घरासमोर RCC बांधकाम करत होते. ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करू नये अशी नोटीस दिली, मात्र तरीही त्यांनी बांधकाम सुरूच ठेवलं. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी बेगुलजी यांना बांधकाम थांबवण्यास सांगितलं. यावेळी झालेल्या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं. सरपंच जयश्री भोईटे यांचे पती संभाजी भोईटे यांना हातोडी मारण्यात आली, यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत संदीप भंडारी, शिवाजी मगदूम, अमीर गौस बेगुलजी, निहाल बेगुलजी हे देखील जखमी झालेत. या प्रकरणी राधानगरी पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झालेत. कोल्हापुरातील एका हॉस्पिटलमधील पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कात आल्यामुळं करवीर तालुक्यातील परेती इथल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सर्व व्यवहार बंद करून गाव 3 दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परिते इथला 52 वर्षीय व्यक्ती कोल्हापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी करण्यासाठी गेला होता, मात्र संबंधित डॉक्टराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टराच्या संपर्कातील लोकांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. यामध्ये परितेतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं भोगावती परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गावातील व्यवहार बंद करून गाव 3 दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. 70 व्यक्ती कोल्हापूरमध्ये त्यांचे BP शुगरच्या ट्रीटमेंटसाठी हजर होते, म्हणजे गेलेले होते, तपासणीसाठी गेले होते 7 तारखेला. आणि तिथंच त्यांचे म्हणजे संपर्क कोरोनाबाधितची व्यक्तीशी आल्यामुळं त्यांना संपर्क झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही रात्री त्यांच्या प्रथम म्हणजे सहवास ते 7 जणांना आम्ही 1 शॅटच्या गाडीनं तपासणीसाठी पाठवलेलं आहे. कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेली आहे, ती कोल्हापूर येथील एका डॉक्टरांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावामध्ये आम्ही त्यांच्या गली ब्लॉक केलेली आहे. गावामध्ये त्यांची गली आणि त्यांचं घर सॅनिटाईज करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे. गावात 12 आजपासून 3 दिवस पूर्णतः 100% लॉकडाऊन, फक्त मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. सदरचे पेशंट वयवर्षी 52 आहे आणि त्यांच्या घरातील 7 व्यक्ती प्रथम संपर्कात जे आलेले आहेत त्यांना आम्ही CPR तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे. करंजफेंड गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील कोतोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून आजपासून 18 जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत. समूह संसर्गामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत चाललाय. 2 दिवसांपूर्वी कोतोली बाजारपेठे शेजारी असणाऱ्या करंजफेंड गावात एकाच कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोतोली बाजारपेठ आजपासून 18 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कोतोली ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटनेनं घेतला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. कृषी सेवा केंद्राच्या राज्यव्यापी बंदला राधानगरी तालुक्यात 100% प्रतिसाद मिळाला. कृषी सेवा केंद्र चालकांच्या न्याय मागण्या शासनानं मान्य केल्या नाहीत तर बेमुदत बंद करण्याचा इशारा राधानगरी तालुका खते बियाणे कीटकनाशके विक्रेते संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिला आहे.
कंपन्यांनी उत्पादित केलेली बी बियाणं, खतं, कीटकनाशकं खरेदी करून कृषी सेवा दुकानदार शेतकऱ्यांना विकत असतो. मात्र बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं कंपनीऐवजी दुकानदारांवर गुन्हे नोंद केले जात आहेत. त्यामुळं बी बियाणे विक्रेत्यांमध्ये संताप असून याच्याविरोधात विक्रेत्यांनी 3 दिवस विक्री केंद्र बंद ठेवली आहेत. त्याचबरोबर खतांचं लिंकिंग बंद करून मागणी तसा पुरवठा करावा, मुदतबाह्य कीटकनाशकं परत घेण्याचे कंपन्यांना आदेश काढावेत आदी मागण्याही या विक्रेत्यांच्या आहेत. शासनानं या मागण्या मान्य केल्या नाहीत तर बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा राधानगरी तालुका खते बियाणे कीटकनाशके विक्रेते संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिलाय. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी सेवा केंद्र चालक महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना सुद्धा शासनाने काही कृषी सेवा केंद्रावर जात अटी लादलेल्या आहेत. त्यामध्ये काही बियाण्यांची उगवण न झाल्यास शासन कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हे नोंद करत आहेत. हे गुन्हे कृषी सेवा केंद्र चालकावर न करता ज्या कंपन्या बियाणे उत्पादन करतात त्या बियाणे कंपन्यावर गुन्हा नोंद करावा. तसेच खताच्या लिंकिंग बंद व्हावेत व मागणीनुसार कृषी सेवा केंद्र चालकांना खताचा पुरवठा व्हावा. या आणि इतर मागणीसाठी राज्यव्यापी बंदला कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यातून 100% प्रतिसाद मिळालेला आहे. तर दुसरीकडे राधानगरी तालुक्यात भातरोप लागण, नाचणी मांडणं, ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांच्या मशागतीची कामं सुरू आहेत. कृषी केंद्र बंद असल्यामुळं शेतकऱ्यांची कामं थांबल्यानं कामं खोळंबली आहेत. शेतीची कामं चालू असल्या कारणानं रोप लावणी, नाचणी मांडणी चालू असून खते कीटकनाशके दुकानं बंद असल्यामुळे मिळत नाहीत तर ती त्वरित मिळावीत. शेती सेवा केंद्र तीन दिवस झालं बंद असल्यामुळं शेतीला लागणारे खते, कीटकनाशके, तणनाशके मिळणार झाले आहे. त्याच्यामुळं शेतीची कामं सगळी खुळांबलेले आहेत. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शेती सेवा केंद्र चालू करून द्यावे. मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सचा अवलंब न करणं आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेनं कारवाईसाठी 5 पथकांची नियुक्ती केली असून KMT कडील 200 कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून काम करतायत. या सर्वांनी केलेल्या कारवाईत 598 नागरिक आणि व्यावसायिकांकडून शनिवारी 82,000 दंड वसूल करण्यात आला. गेल्या 3 दिवसात अशा नागरिकांवर कारवाई करून सुमारे 2.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. महापालिकेच्या महास्वच्छता अभियानाचा आज 63वा रविवार होता. या मोहिमेअंतर्गत आज 4 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला, तसंच ठिकठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आलंय. महानगरपालिका आणि लोकसहभागातून हे अभियान राबवण्यात येत आहे. आज पंचगंगा नदीघाट रंकाळा टॉवर ते डीमार्ट मेन रोड, कळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह मेन रोड, सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी, जयंती नदी आणि पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव मुख्य रस्ता आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 4 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाते. दरम्यान या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आलं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर SNews कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा SNews. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि SNews संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतर अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात. आपण सर्वांचं कौतुक करतो मी आणि SNews चॅनलने देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य ठेवावं. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर SNews चॅनलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे. कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, किंबहुना मुलंही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. SNews हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळं कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी
जरूर पहा। एस न्यूज वर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाइन शिक्षण। घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार। एस न्यूज 9 बातमीपत्र। एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठ काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। कागल शहरामध्ये प्रतिष्ठापना होत असलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। या पुतळ्याच्या चबुतरा बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। कागल इथं छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बांधकामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला। यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला। शहरात लवकरच सकल मराठा समाज आणि मागासवर्गीय समाजासाठी 2 स्वतंत्र भवन उभारणार असल्याची घोषणा नामदार मुश्रीफ यांनी केली। यावेळी शहरातील 25 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला। याप्रसंगी नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, KDCC बँकेचे संचालक भैया माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गाव कामगार पोलीस पाटील बाळ पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश माळी, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झाला असून वीज बिलांचे धनादेश उशिरा वटत आहेत। त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावं असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय। लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळाची संख्या मर्यादित आहे। प्रतिबंधित क्षेत्रातील बँक बंद करण्यात आल्यात, त्यामुळे ग्राहकांना वीज बिलाकरता धनादेश दिला असेल तर बँकेकडून धनादेश वटवण्यास उशीर होतोय। वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचं बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे। तसेच काही कारणास्तव धनादेश बाउन्स झाल्यास नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंडही पुढील वीज बिलात लागू शकतो। याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घर बसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीज बिलाचा भरणा करणं सोयीचं आहे। त्यामुळे ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य द्यावं असं आवाहन महावितरणनं केलंय। कोरोनामुळे सोन्याच्या दरानं 48,000 वरून 50,000 टप्पा ओलांडला असून याचा परिणाम कोल्हापूर शहरातील सराफ पेड्यांवर दिसू लागलाय। सतत वाढणाऱ्या दरामुळे सोने चांदी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। कोरोना संकटामुळे सोन्याची आयात थांबली आहे। याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या किमतीवर झालाय। 25 जूनला सोन्याचा दर 48,600 रुपये इतका होता, त्याच दरानं आता 50,000 पार केली आहे। आज सोन्याचा दर 50,300 पोहोचलाय, तर चांदी दर प्रति किलो 51,000 रुपये झाली आहे। या दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो असं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाल तसेच आवक जावक पूर्णपणे थांबल्यामुळे बाजारपेठेत सोन्याचे भाव हे वाढलेले दिसतंय। जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत नाहीत, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ओपन होत नाही किंवा आवक जावक जोपर्यंत चालू होत नाही, थांबलेली आवक जावक, तोपर्यंत हे दर काही कमी येण्याची चिन्ह नाही। तर हे वाढलेल्या दरांमुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांवर फार मोठा परिणाम झालेला दिसतो आहे। जसं की आपण आता बघताय की बाजारपेठेत चुकशुकाडा होत राहिला आहे, त्यामुळं येणाऱ्या काही काळात असंच जर राहिलं वातावरण तर बाजारपेठ ओस तर पडलेलीच आहे, शिवाय व्यापाऱ्यांचंही फार मोठं नुकसान आहे। सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे।
गांधीनगरमध्ये आज आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. रुग्ण आढळलेला साई मंदिर परिसर आणि प्रेम प्रकाश कॉलनी हा परिसर सील करण्यात आला असून त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. मातृसुरक्षा दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या वतीनं पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा कट्टे यांच्यासह चार महिला पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप घाटगे, प्रकाश क्षीरसागर, शहाजी नलावडे, सागर पाडळकर, डॉक्टर प्रमिला जरग, सुवर्णा बंडी, मुग्धा घाटगे, विजयालक्ष्मी राजहंस आदी उपस्थित होते. शिक्षण सेवक म्हणून सेवकांना सध्या केवळ 6,000 रुपये मानधन मिळत आहे. वाढत्या महागाईच्या तुलनेत हे मानधन तुटपुंजे आहे, त्यामुळं या मानधनात वाढ करून ते 20,000 रुपये करावं अशी मागणी शिक्षण सेवक संघटनेच्या वतीनं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ कायम. दिवसभरात आढळले 50 अधिक कोरोनाबाधित रुग्ण, तर कुरुंबवाडीतल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू. सतेज ऋतू वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आज एकाच दिवशी लावण्यात आली 5,000 झाडं. अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून महिला सरपंचांसह कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला. हातकणंगले तालुक्यातील तळंदगे इथली घटना. चंद्रकांत पाटील यांचे आरोप अज्ञानातून. दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा बदनामीचा दावा दाखल करण्याचा नामदार हसन मुश्रीफ यांचा इशारा. आणि कोरोनाच्या धोक्यामुळे घरी राहिल्यानं मानसिक रुग्णांची संख्या तिपटीनं वाढली. मानसिक आरोग्य जपण्याचं मानसोपचार तज्ज्ञांचं आवाहन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. अहो, सुमीचा फोन आलता. रविवारी जावे बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहेत. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात. अगं शक्य तरी ऐका ते. अहो, ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण काँक्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99.